कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे एकाचा चाकूनं भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी राजू उर्फ राजेंद्र मधुकर करांडे व सत्तेचाळीस राहणार उमरकांचर वसाहत नेवरी तालुका कडेगाव याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तदर्थ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम एम पाटील यांनी हा निकाल दिला सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले खटल्याची हकीकत अशी आरोपी राजेंद्र करांडे याचे अनैतिक संबंध होते याला मयत प्रदीप शिंदे आणि फिर्यादी संदीप शिंदे यांनी विरोध केला होता करंड्याला समजावून सांगण्यासाठी त्यांनी बोलावले होते यावेळी आरोपी राजेंद्र याने प्रदीप याच्या छाती पोट आणि मानेवरती चाकून सपासप वार केले यामध्ये प्रदीप गंभीर जखमी झाले आरोपीस अटकाव करणाऱ्या संदीप याच्यावरही आरोपीनं चाकून वार केले या घटनेनंतर तो पसार झाला प्रचंड रक्तस्राव झाल्याने प्रदीप शिंदे यांचा मृत्यू झाला तर अन्य दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले या खटल्यात जखमी संदीप शिंदे शारदा शिंदे तपासी अमलदार डी एस गोसावी डॉक्टर सुरेखा गावडे डॉक्टर रोहन शिरोडकर आदींच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या न्यायालयानं साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती एम एम पाटील यांनी आरोपी राजेंद्र करांडे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तसेच भादवी कलम तीनशे सव्वीस अन्वे दोषी धरून दोन वर्ष सश्रम कारावास आणि कलम तीनशे तेवीस अन्वे एक वर्ष सश्रम कारावास अशी त्या शिक्षा ठोठावली खटल्याच्या कामकाजात कडेगाव पोलीस ठाण्याचे युवराज सूर्यवंशी पैरवी कक्षातील अशोक तुराई शरद राडे वंदना मिसाळ यांनी मदत केली